दुसरीकडे शिवसेना शिंदेगडाच्या दसरा मेळाव्यात लाव रे तो व्हिडिओची झलक पाहायला मिळणार आहे. आझाद मैदानात होणाऱ्या शिंदेगडाच्या मेळाव्यात विविध व्हिडिओंच्या माध्यमातून ठाकरे गटाची पोलखोल करण्यात येणार आहे. युती का तोडली, शिवसैनिकांना कशी वागणूक मिळत होती, संजय राऊत यांनी शिवसेना कशी तोडली आणि बीएमसी मधील घोटाळे याबाबतची पोलखोल करणारे व्हिडिओ दाखवले जातील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदेगडानं लाव रे तो व्हिडिओची जोरदार तयारी केल्याचं दिसून येत आहे. युती का तोडली, शिवसैनिकांना शिवसेनेमध्ये याआधी कशी वागणूक मिळत होती, संजय राऊतांनी शिवसेना कशी तोडली अशा काही प्रश्नांची उत्तरं दिली जाऊ शकतात अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे. उद्धव ठाकरे गटाची पोलखोल करण्यासाठी शिंदे गटानं जय्यत तयारी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराचे व्हिडिओ देखील समोर आणले जाऊ शकतात आणि प्रत्येक मुद्द्यावर ठाकरे गटाला लक्ष केलं जाऊ शकतं. दरम्यान या दोन्ही दसरा मेळाव्यांची सध्या कशी तयारी झालेली आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आणि कपिल राऊत यांच्याकडे जाणार आहोत. आपण सुरुवातीला जाऊया गणेश कवडे यांच्याकडे. गणेश, कशी तयारी सुरू आहे या दसरा मेळाव्याची? नक्कीच जय्यत तयारी म्हणावं लागणार आहे, कारण की एकनिष्ठ अशा पद्धतीचा हा खरं तर बॅनर आहे आणि या बॅनरच्या खाली हे सगळे जे शिवसैनिक आहेत ते देखील आता या शिवाजी पार्क मैदानामध्ये जमा होण्यासाठी सुरुवात झालेले मोठ्या संख्येने शिवसैनिक आहेत ते या ठिकाणी येतील अशी अपेक्षा आहे. ती ठाकरे गटाकडून केली जाते आणि त्याचंच प्रतीक म्हणून जर बघतोय की या ठिकाणी मोठ्या संख्येने हे सगळे जे शिवसैनिक आहेत ते मैदानामध्ये दाखल झालेले पाहायला मिळत आहे. तर बरेच काही शिवसैनिक आहेत ते देखील आता आतमध्ये येतील, कारण की उद्धव ठाकरे साधारणतः 8 वाजता या स्टेजवरून भाषण करतील. त्या अगोदर सुषमा अंधेरे असतील, संजय राऊत असतील, हे सगळे जे महत्त्वाचे जे पदाधिकारी आहेत यांची भाषणं होणार आहेत. त्यामुळे हे नेमके का बोलतात आणि उद्धव ठाकरे नेमकं कुठल्या मुद्द्यांवर भाषण करतात हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की ज्या पद्धतीने सध्या राज्याची राजकीय परिस्थिती पाहता जे निकाल आहेत ते द्यायला कशा पद्धतीने उशीर करतात हे सगळ्याची उदाहरणं आहेत ती दिली जाणार आहे. त्याच पद्धतीने सध्या मराठा ओबीसींचं जे आरक्षण आहे या सगळ्यांवर देखील आहे ते उद्धव ठाकरे करू शकतात. त्यामुळे नेमकं कशा पद्धतीने आणि एकंदरीत भाजपवर देखील उद्धव ठाकरे आज निशाणा आहे. ठाकरे गटानं मात्र आता शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याची तयारी कशी झालेली आहे हे. दरम्यान शिवसेना भवनाबाहेरची आपण दृश्य पाहतो आहोत, मोठ्या संख्येनं शिवसैनिक इथं जमलेले आहेत. नंतर जाऊया आझाद मैदानामध्ये. आझाद मैदानावर शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा होतोय, तिथली परिस्थिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून. कपिल, ठाकरे गटाकडे तर बरेच मुद्दे आहेत पण शिंदे गटाकडून सुद्धा ठाकरे गटाची पोलखोल केली जाऊ शकते अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. शिंदे गटाची दसरा मेळाव्याची तयारी कशी झाली आहे? आपण थेट दृश्य पाहूया. तुम्ही बघू शकता इथं घोषणाबाजी सुरू आहे. आताच इथे घोषणाबाजी सुरू झालेली आहे आणि ज्या महिला पदाधिकारी आहेत त्या घोषणा करत आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हळूहळू आता इथे लोक जमा होऊ लागलेले येणार आहेत स्टेजवरती. त्या व्हिडिओमध्ये काही पोलखोल असणार आहेत ठाकरे गटाची, त्यामध्ये बीएमसीचा भ्रष्टाचार असेल, शिवसेना कशाप्रकारे संजय राऊत तोडतात किंवा मग वागणूक कशी मिळत होती शिवसैनिकांना ठाकरेंकडनं, हे अनेक गोष्टी होत्या. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे जयपूरवरनं काही लोक हा मेळावा पाहण्यासाठी आले 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 ते त्यांच्याकडून बोलूया आपण. मॅम, काय तुमची रिॲक्शन आहे? बहुत अच्छा रिएक्शन है और हम सब बहुत गौरवान्वित महसूस कर रहे हैं और इसकी आज पूरे राष्ट्र को ज़रूरत है. आज हम 9 राज्यों में अल्पसंख्यक हो चुके हैं. अगर ये भावना प्रत्येक सनातनी में नहीं आई तो आगे हम बहुत कुछ खोने वाले हैं. अतः मैं यही कहूंगी कि शिंदे जी जैसे मुख्यमंत्री हमें हर राज्य में चाहिए, बाला साहब जैसी भावना हम हर सनातनी में चाहिए, तब जाके हम कहीं हिंदू राष्ट्र की कल्पना कर पाएंगे. सब कहाँ से आए और क्या खास सुनने आए? राजस्थान से, जयपुर से आए और केवल शिंदे जी को सुनने आए कि भाई बाला साहब को खूब सुना उनका. मैं अपने आप में उनको गुरु मानते थे, शिष्य थे. हमारे राजस्थान में बाला साहब के नाम से ही भाजपा चुनाव जीतती थी. वहाँ पे हम जय शिवा सरदार की, जय राणा प्रताप की बोल बोल के और बाला साहब की फोटोएं लगा के राजस्थान में जीतते थे. लेकिन जब से बाला साहब का स्वर्गवास हुआ उसके बाद थोड़ा सा हताश हो गए थे, क्योंकि उसके उनके बाद 2 साल में हमें ऐसा लगा कि हिंदू हिंदू भावना का कोई आदमी बचा ही नहीं हमारे. लेकिन जब से शिंदे जी वापस आए हैं उसके बाद
इनको मैं बिल्कुल बाला साहब की सी झलक आ रही है और हिंदुत्व के लिए जो ये काम कर रहे हैं। आजाद मैदानातून आपण कपिल राऊत यांनी साधलेला संवाद पाहतो होतो आणि आता आपण थेट जाणार आहोत शिवसेना भवनाकडे। शिवसेना भवनाच्या इथून काही शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी कूच करत आहेत। कशा पद्धतीने त्यांनी एक उत्साह वाढवण्यासाठी काय काय योजना किंवा काय काय क्लुप्त्या केलेल्या आहेत पाहणार आहोत। आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांनी शिवसेना भवनाबाहेरून घेतलेला हा आढावा। मुंबईतल्या शिवसेना भवन परिसरामध्ये मी उभा आहे आणि अख्ख्या राज्यभरातून शिवसैनिक जे आहेत ते शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी दाखल होताना दिसत आहेत। माझ्या जर पाठीमागच्या साईडला जर बघत असाल तर या ठिकाणी हे पिंपरी चिंचवड शहरातील हे शिवसैनिक आहेत। आमचा विठ्ठल म्हणून या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचं या ठिकाणी विठ्ठलाच्या रूपातले एक प्रतिमा जे आहेत ते फलक जे आहेत ते या ठिकाणी हे शिवसैनिक घेऊन आलेले दिसत आहेत। दुसरीकडे जर बघितलं तर शिवसेना वाघ आज वाघ दरकाळी फोडणार, उद्या खोके घेणारे व देणारे कुत्रे भुंकणार, निष्ठावंत शिवसैनिक अशाही पद्धतीचे जे बॅनर आहेत ते घेऊन या ठिकाणी शिवसैनिक आलेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, काय भावना आहेत? आजचा हा मेळावा जो आहे तो दसरा मेळावा असून तो शिवसेना उद्धवजी ठाकरे साहेब आज दरकाळी फोडणार आणि उद्या खोके घेणारे आणि खोके देणारी कुत्री भुंकणार आणि हे गद्दारांचा ह्यो निष्ठावंतांचा मेळावा आहे, गद्दारांचा मेळावा तिकडं आझाद मैदानावर घेतला। पुढच्या वर्षी त्यांचा मेळावा नसणार, मागच्या वर्षी BKC ला होता, ह्या वर्षी आझाद मैदानावर, पुढच्या वर्षी घरात यांचा मेळावा असेल। ह्यो निष्ठावंतांचा मेळावा, शिवसेना प्रमुख हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची ही परंपरा आहे, त्याच्यानंतर उद्धवजी ठाकरेंची आहे आणि ह्या परंपरेला आम्ही 25 वर्षे झालं येत आहे आणि इथून पुढं शिवसैनिक भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये शिवाजी पार्कच्या बाहेर सुद्धा गर्दी होणार आहे आणि ह्यो निष्ठावंतांचा मेळावा आहे। शिवसैनिक जे आहेत ते या ठिकाणी शिवाजी पार्कवर विचारांचं सोनं लुटण्यासाठी येत असतात असं एक म्हटलं जातं। काय आज या ठिकाणी पक्षप्रमुख बोलतील, काय बोललं पाहिजे, काय अपेक्षा येत आहे? शिवसेना पक्षप्रमुख हे चांगलं बोलणार आहेत, शिवसेना पक्षप्रमुख हे गद्दारांवरती बोलणार आहेत, शिवसेना पक्षप्रमुख हे मोदींवरती महागाईच्या विषयावरती बोलतील। आमच्यासारख्या शिवसैनिकांना विचाराचं सोनं लुटण्याची ही संधी आहे आणि विचाराच्या सोनं लुटण्यासाठीच या ठिकाणी आम्ही आलेलो आहे। गेले 25 वर्षे विचाराचं सोनं लुटत आलेलो आहे आणि त्याच विचारानुसार शिवसेनेचं 80% समाजकारण, 20% राजकारण ह्या धर्तीवरती आम्ही सर्व शिवसैनिक आजपर्यंत इथं येत आहे। जेवणच बघितलं तर आपण या ठिकाणी विचारांचं जे सोनं आहे ते लुटण्यासाठी येत आहोत आणि आमचे जे पक्षप्रमुख आहेत राज्यातले आणि देशातले जे सगळे प्रश्न आहेत, महागाई असेल, बेरोजगारी असेल, या सगळ्या प्रश्नावर घणाघात करतील आणि तशा पद्धतीचा एक विचार या ठिकाणी शिवसैनिकांना देतील असाही आशावाद या ठिकाणी शिवसैनिकांना कारण वाटतोय। गोविंद तुपे, G24 तास, मुंबई। दरम्यान शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा होतोय आणि या ठिकाणी महिला शिवसैनिकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी। ठाकरे गटाचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर होत आहे आणि या ठिकाणी महिला शिवसैनिक ज्या आहेत त्या महाराष्ट्रातून आलेल्या पाहायला मिळत आहेत। उद्धव ठाकरे यांचे जे विचार आहेत ते ऐकण्यासाठी या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळत आहे। कुठून आलात? आम्ही सगळ्या मिळून उद्धव साहेबांच्या मेळाव्यासाठी आज सगळेजण आम्ही आलेलो आहोत, आमचे सगळे हे शिवसैनिक बंधू आहेत। काय वाटते आज काय विचारांचं काय सोनं घेऊन तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये जाणार आहात? आज आदरणीय उद्धव साहेब, महाराष्ट्रामध्ये जनतेला एक चांगल्या पद्धतीचं सरकार उद्धव साहेबांनी दिलेलं होतं। कोविडच्या काळात उद्धव साहेबांनी जी कामगिरी केली त्यामुळे आज सगळ्यांचे जीव वाचलेत आणि हे जे गद्दार आहेत त्यांचे सुद्धा जीव उद्धव साहेबांमुळे वाचलेत, परंतु आज त्यांना त्याची किंमत नाहीये। आज उद्धव साहेबांना सोडून खोक्यांसाठी हे लोक तिकडे गेलेले आहेत, पण यांना धडा शिकवल्याशिवाय येणाऱ्या काळात शिवसैनिक स्वस्थ बसणार नाहीत। परत एकदा उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करूनच आम्ही शांत बसू। आज उद्धव साहेब महागाई भ्रष्टाचार गगनाला भिडलेला आहे। महागाई आपण बघताय की 400 रुपयाचा गॅस आज 1200 रुपयाला मिळतोय, पेट्रोल आज आपल्याला 106 रुपयाला मिळतंय। एकच आमची भावना आहे, हे गद्दार झालेले आहेत भाजपचे पैसे घेऊन, त्याला कधीच देवानं निवडून येऊ देऊ नये। आत्ताचं जे सरकार आहे ते
खोकेंचं सरकार आहे आणि उद्धव साहेबच आता पुढच्या काळात मुख्यमंत्री होतील अशी आम्हाला सगळ्यांना आशा आहे. एकंदरीत राज्यभरातून आता शिवसैनिक आहेत, मग ते महिला असतील पुरुष असतील, ते या शिवाजी पार्क या ठिकाणी जाण्यासाठी आलेले आहेत. जशी जशी वेळ येईल तशी तशी आणखी ही गर्दी वाढणार आहेत. एकंदरीतच आता अशाच प्रकारे जे शिवसैनिक आहेत ते शिवतीर्थावर म्हणजे शिवाजी पार्क या ठिकाणी जात असल्याचं पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेशा मनोज कुलकर्णी, जी 24 मुंबई. आई भवानीचा गजर म्हणजे 24.